चल मला आता निघायला हवं. कुठे कुठे म्हणजे? घरी जायला. कम ऑन निक, अरे थांब ना थोड्या वेळ. आणि तुला माहितीये ना, तुझा आजचा दिवस हा फक्त माझा असतो. ते नीरजा प्लीज मला अडवू नकोस. हे बघ, मी घरी सांगितलेलं, मी कबूल केलेलं की मी संध्याकाळी लवकर येतो. आता घरचे सगळे माझी वाट पाहत असतील. दिस इज नॉट फेअर निक, तू गेल्यावर मी एकटी काय करू? का तुझा खास मित्र आहे ना. खास मित्र कोण? रोहित, युअर बेस्ट फ्रेंड. तसं पण त्याचे जोक्स वगैरे ऐकताना तुझा वेळ कसा जातो तुला कळतच नाही ना. डॅड वॉज राईट, निकला जेलसी वाटते रोहित बद्दल. लेट मी टेक अ चान्स. हॅलो रोहित, हाय. तुला जरा वेळ आहे का रे आज? मला शॉपिंगला जायचं होतं. या ऑफकोर्स, चालेल. हो पण नक्की वेळेवर पोहोचा. मी वाट बघतीये तुझी. ओके बाय. बाय निक. कपडे भाई लई मस्त आहेत तायडे. मला तुझी मुंबई लई आवडली. म्हणजे इकडे किती मोठमोठ्याला गाड्या आहेत, बिल्डिंगी भी आहेत. आपलं गावाकडं असं काय नाही ग भाई. ग सरे, पण तरी आपल्या गावासारखी मजा कुठेच नाही बघ. मोकळी हवा, मोकळी माणसं, लई मज्जा येते ना भाई. पण काय ग तायडे, इथं मुली किती तोकडे तोकडे कपडे घालतात. आता ते बघ तिकडे काय चाललंय. आपल्या गावाकडे कोणी असं काही केलं असतं ना, तर आई बापाने तर लई हाणलं असतं. ईशान, तायडे तू ओळखतेस ना? आणि ते मुलगी कोण आहे त्यांच्या सोबत? सरे चल इकडनं. अग पण ताई. सरे चल म्हणतो ना, चल. ओची, तू ओळखतोस का तिला? काय एवढ्या लगेच निघायचं? अरे संध्याकाळच्या पार्टीची तयारी करायची आहे ना. पण मी काय म्हणतो, आपण पार्टीला जायलाच हवं का? त्यापेक्षा आपण एखाद्या मूवीला जाऊया ना, फक्त तू आणि मी. मूवीला जायला ना मला खरंच आवडलं असतं रे. पण काय ना, निकने आपल्याला इतका आग्रहाने बोलवलंय, आपण नाही गेलो तर त्याला वाईट वाटेल ना. मग सॉरी, निदान मला तरी नाही आठवत की आपल्याला कोणी आग्रहाचं आमंत्रण वगैरे दिल्याचं. निदान मला तरी नाहीच बोलवलं. कम ऑन रोहित, तू आता काही प्रत्येकाला सेपरेटली आमंत्रण देत बसेल का? तसं नाही, पण आजचा दिवस तरी निकनी त्याच्या बायकोबरोबर सेलिब्रेट करायला हवं असं मला पर्सनली वाटतं. अगं त्यांचं नवीन लग्न झालंय, लेट डेम एन्जॉय हिज बर्थडे. आपण कशाला त्यांच्यात दुडबुड करायची? काय झालं, मी बोलण्याचा राग आला का तुला? हा नाही रे, राग नाही आला.
पण अरे निरजा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. कदाचित निकला आपली अडचण ओढत असेल. आता बघितलंस ना, काल सुद्धा त्यांनी त्याच्या घरीच वाढदिवस सेलिब्रेट करायचा असं इन्सिस्ट केलं होतं. मग आपण त्यांच्यात जाणं योग्य आहे का? मी काय म्हणतोय तुला पटतंय ना? का राग येतोय? पटतंय. पण काय ना रोहित, निकचं लग्न झालंय हे लक्षातच राहत नाही रे माझ्या. अजूनही असं वाटतं की तो आपला ग्रुप मेंबरच आहे. हे तू मनापासून बोलतेस ना? मग जाऊया ना मूवीलाच. दिला जाऊया. पण त्याने बोलवल्यासारखं 5 मिनिटं पार्टीत हजेरी लावून जाऊयात ना, म्हणजे त्यालाही वाईट वाटणार नाही रे. ओके ठीक आहे, मग आता तू तुझ्या घरी जा, रेडी हो. मी पण माझ्या घरी जाते, तयार होते, आणि मग आपण डायरेक्टली तिथेच भेटूयात. ओके कशाला, मी असाच येणार आहे. आपण एक काम करूया, आपण दोघं तुझ्याच घरी जाऊया. तू तयार होईस तोपर्यंत मी तुझ्या घरी थांबतो, पण आपण एकत्र बरोबरच जाऊया. ओके 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 चलो. सर जाय, समजा सामान खोली देऊन जा. जा पण तायडे तू. सर रे सांगितलं ना एकदा, जा. किते किते मी आता त्या ईशाला पाहिलं बाहेर. हो एका मुली बरोबर असेल ना तो. हो पण तुम्हाला कसं ठाऊ तो कुठे असतो, काय करतो, कोणाला भेटतो, हे सगळं मला माहित असत. म्हणजे तो त्या मुलीला बिलगला होता हे बी ठाऊ आहे तुम्हाला? शट अप गौरी, तू आयुष्यभर गावंडळच ना ती गावंडळच राहणार आहे. किती बुरसटलेले विचार आहे तुझे. मला वाटलंच होत तू मला येऊन असंच काहीतरी सांगणार. पण ती विशालची कझिन होती, मावस बहीण. पण निखिल रवी तुमचे भाऊ आहेत, ते बी सख्खे, पण ते बी अंतर ठेवूनच वागतात ना तुमच्याशी. इनफ गौरी, तू आमच्या दोघांमध्ये भांडण लावायला टपलेली आहेस का? आमच्या दोघांच्या मॅटरमध्ये पडू नकोस हे एकदा सांगून कळत नाही का तुला? का तुझ्या नशिबात प्रेम नाहीये म्हणून जळतेस माझ्यावर? केतकी जे काही बोलली असेल, पण तू तिच्याशी जे काही बोलतेस ते चुकीचं आहे. एक मिनिट येते की आपल्या घरात मोठ्याने बोललेलं चालत नाही हे तुला चांगलं माहिती आहे. यापुढे लक्षात असू दे. मी तुला शेवटचं वॉर्न करते गौरी, माझ्या आणि विशालच्या मॅटर मध्ये नाक खुपसलंस तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही, कळलं? दमदार आणि मनोरंजनात्मक मालिकांचा थर बसले आनंद घ्या आणि त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.